नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफळ चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर राहुलसुद्धा आहे. नवीन रायनॉक्सचे गेअर्स, नवीन रायनॉक्सची टँक बॅग, हा अजून टॅग पण काढलेला नाही आहे. डोळ्यावरची झोप बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही सकाळी किती वाजता उठलोय. कितीला उठलं सु? साडे चारला उठलो, पावणेचारला उठलो. पावणेचार पहिलीच राईड आहे त्याच्या लाईफ मधली, लॉंग राईड पहिली. मजा आली. 100 किलोमीटर आतापर्यंत 100 किलोमीटर झालेत. धमाल आली बघ. ते बोलतात त्यांना पहिल्यापासून बघायचंय. ठीक आहे, मग तुम्ही पहिल्यापासून बघा. सकाळचे 5 वाजलेत, झोप झालेली नाही आहे. ॲज युजल प्रत्येक राईडच्या आधी आपल्याला कधीच झोप लागत नाही आणि आपलं सामानसुद्धा पॅक झालं आहे. ही बॅग मागे बांधायची आपल्याला. ही टँक बॅग आपण नवीन घेतली आहे रायनॉक्समधून, तुलसीबाई प्रौढ माहीमवरून. ब्लूटूथ स्पीकर, जर नेट कनेक्शन मिळालं तर आपण कनेक्ट करूया. आणि हेल्मेटवर गोप्रो माउंट करायचं आहे. तर मित्रांनो, आपली बाईक रेडी आहे, बॅग बांधलेली आहे मस्तपैकी, टँक बॅग. आणि राहुलची पहिली राईड आहे आज. राहुल फुल गिअरमध्ये, एक नंबर. चला मग राईडला सुरुवात करूया. आपली डोंगरची मैना काय भारी दिसते, कालच डिझेल वॉश करून आणलंय. गणपती बाप्पा मोर्या. आणि अशा प्रकारे आपल्या लॉंग वीकेंडला सुरुवात झालेली आहे. आणि आपण निघालोय चेंबूर ईस्ट वरून. राहुलने जे जॅकेट घातलं तुम्हाला दिसतंय ना, ते रायनॉक्स आहे. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर त्या जॅकेटची खासियत म्हणजे याच्यामध्ये रिफ्लेक्टर आहे. जस्ट टेस्टिंग करत होतो, ते भारी भारी काम करतं एकदम. जय शिवराय. मुंबईतून सकाळी सकाळी जेवढा रस्ता कापता येईल हा नेहमी प्रत्येक राईडचा उद्देश असतो. आता 6 वाजलेत, आम्हाला 5 वाजता निघायचं होतं, पण काही कारणांमुळे लवकर निघता नाही आलं. पण ठीक आहे, बेस्ट पार्ट इज दॅट की राईडला निघालोय. चलो फिर. खूप अंधार आहे. अंधारातून मुंबईतून बाहेर पडायचं आणि जेव्हा सूर्य उगवतो तो नजारा तुम्ही मुंबईच्या बाहेर जेव्हा अनुभवता तो एक नंबर दृश्य असतो तो. तर राहुल शहाणाने त्याला काल इतकं सांगितलं बजावून की बाबा पेट्रोल भर, हवा भर. आळशीपणा केला, बोला जाताना पेट्रोल भरूया. आणि आता पूर्ण रेडवर आला त्याचा काटा. आणि आम्हाला वाशीला इथे पेट्रोल नाही मिळालंय, आता डायरेक्ट नेरूळला जावं लागणार. प्लॅनिंग नावाची गोष्ट नाही. जाऊ दे, राईडला निघालो ना, बस झालं. इथे नेरूळला पण पेट्रोल पंप बंद आहे. राईडला जाताना बेसिक हायजीन मेंटेन करावं लागतं. आदल्या दिवशी रात्री पेट्रोल भरायचं, हवा भरायची आणि ATM मधून पैसे काढायचे. प्रत्येक ग्रुपमध्ये कोण ना कोणतरी असा असतोच की ज्याला राईडच्या दिवशी पेट्रोल भरायचं असतं. आता काय, आता पेट्रोल पंप शोधत बसलो आम्ही. फायनली कळंबोळीला पेट्रोल मिळालेलं आहे, कारण 2 पेट्रोल पंप रस्त्यामध्ये बंद होते. राहुल मी हवा भरून येतो. आपण पहिले हवा भरून घेऊ भाई. प्रत्येक राईडला माझं नाईटमेअर असतं की बाबा माझ्या टायरमध्ये हवा नाही. काय माहिती, एक वेगळ्या प्रकारची एन्झायटी होते मला. वरती गेला आपला बॉम्बे पुणे एक्सप्रेस हायवे आणि आपण चाललो आता ओल्ड हायवेने, कारण बाईक ऑब्व्हियसली अलाउड नाही आहे तिकडे. असा मोकळा रोड, असा बाजूने सूर्य उगवतो आहे आणि आपल्याबरोबर आपली डोंगरची मैना. अजून काय पाहिजे. आधी माझ्याकडे FZ होती आणि उठसूट मी कधी पण राईडला जायचो. आय वॉज डॅम हॅपी विथ FZ. म्हणजे उठसूट आज ठरवलं रात्री उद्या राईडला जायचं आहे तो चलो राईडला. पण जेव्हापासून हिमालय घेतली आहे ना,
राईडला जाताना मला एक्साइटमेंटपेक्षा भीती जास्त असते, कारण या टायर पंक्चरवाला जो एक्सपिरियन्स मी अनुभवला आहे ना, तो भाई इट इज अ नाईटमेअर. त्यामुळे ह्या बाईकवर राईडला जाताना मला एक्साइटमेंटपेक्षा भीती जास्त असते की बाबा राईड सुखरूप होऊ दे, चांगली होऊ दे, कारण टायर पंक्चर जर झाला ना तर तुम्हाला हा हत्ती ना धक्का मारत मारत नाहीच आहे. ऑब्व्हियसली रोड साईड असिस्टंट आहे, पण तरी पण ते तुमची राईड स्पॉईल करून टाकते. आय एम नॉट सेईंग इट्स अ रॉंग डिसिजन, बिकॉज आय ऑलवेज वॉन्टेड टू बाय हिमालया, बट दिस इज द मेजर ड्रॉबॅक. ह्या ओल्ड हायवेशी माझं नातं खूप जुनं आहे, कारण 4 वर्षापूर्वी माझ्याकडे जेव्हा FZ होती तेव्हा मी मुंबई पुणे राईड मारली होती IBW साठी, आणि मी एकटाच होतो, आणि पहिल्यांदा ती माझी लॉंग राईड होती माझ्या आयुष्यामधली. त्यामुळे मध्ये कुठेतरी गेल्यावर मला असं वाटलं यार मी परत जाऊ काय, पण त्यानंतर मी विचार केला की भाई आता जर मी परत गेलो ना तर मग इथून पुढे मी कधी डेअरिंग नाही करणार राईड, त्यामुळे कसावसा स्ट्रेच करून एकटा मी गोव्याला पोचलो. तर अशा काही माझ्या मेमरीज ह्या रोडबरोबर आहे, आणि त्यावेळेस ह्या रोडचं बरंचसं काम चालू होतं, इथे खूप सारं कन्स्ट्रक्शन चालू होतं, पण आता बऱ्यापैकी हा रोड डेव्हलप झालेला आहे. आधी ना माझ्यासाठी गोष्टी खूप इझी होत्या, आधी म्हणजे लग्नाआधी, इनफॅक्ट लग्नानंतर पण गोष्टी खूप सॉर्टेड होत्या, पण जेव्हापासून आरना आमच्या आयुष्यामध्ये आली आहे ना माझं बाळ, तेव्हापासून ना प्रत्येक गोष्ट करताना ना 1000 वेळा विचार करावा लागतो. म्हणजे तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडत असता ना, बाबा कामाला नको ना जाऊ, बाबा ऑफिसला नको ना जाऊ, आणि मग तुमच्यासाठी जगातलं कुठलंही महत्त्वाचं काम असेल ना तरी तुम्ही ते त्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही ते सोडून द्याल. त्यामुळेच मी बायकोला सांगितलं, बाई तू कालच सांगितलं तिला की तू माहेरी जा, जर आरणा घरी असेल ना तर भाई माझा पाय अजिबात निघणार नाही राईडसाठी. त्यामुळे मी तिला कालच माहेरी पाठवून दिलं आहे. पण होते अशी धाकधूक घरातून निघताना, म्हणजे जे पॅरेंट्स आहेत ना ते या गोष्टीशी खूप रिलेटेबल होतील, जे कदाचित सिंगल आहे किंवा मॅरिड आहे त्यांना एवढं रिलेटेबल वाटणार नाही आहे, पण जे पॅरेंट्स आहेत त्यांना ही गोष्ट आणि माझे इमोशन समजत असतील. हा जो काय माहोल आहे ना हा पूर्ण राईडचा पैसा वसूल करून टाकतो. जे क्लायमेट आहे ना तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतं आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने भारी ते मला फील करायला मिळतं आहे. मुंबईमध्ये इतकी गर्मी आहे ना नको नकोच होतं, पण तेच बाईकवर जेव्हा असता ना तुम्ही, हवेचा फ्लो चालू असतो, मस्त धुकं चालू आहे आणि जाम भारी वाटतं आहे. बघितलं पहिल्यापासून तर स्वागत आहे तुमचं आपल्या वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये. तर आजची राईड राहुल लीड करतो आहे, कारण सगळे रस्ते मला माहिती आहेत, त्याला सगळे रस्ते माहिती आहेत. आज गुगल मॅप मी आहे, आज तो माझा गुगल मॅप आहे. तर आज आम्ही चाललो आहे, आज 14 तारीख आहे, 14 एप्रिल, आणि 14, 15, 16, 17 आज 4 दिवसाचा मोठा वीकेंड आलाय. तर 14 महावीर जयंती, 15 गुड फ्रायडे, 16 सॅटरडे आणि 17 संडे. त्यामुळे 14 बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण आहे. तर आम्ही मग खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की कुठे जाऊया, आणि मग फायनली एक डेस्टिनेशन फिक्स केलं, ते म्हणजे गणपतीपुळे. तर इथून मुंबईवरून, मुंबई म्हणजे तर मी चेंबूरला राहतो, घाटकोपरला राहतो, मी असं स्वतःला मुंबईकर बोलू शकत नाही, मुंबईकर, हां मुंबईकर. आणि आज आम्ही चाललो आहे गणपतीपुळेला. गणपतीपुळे आमच्या इथून गणपतीपुळे नाही येते, गणपतीपुळेच्या पण जराशा अलीकडे वाटतं काय, आपण तिथं जाणार आहोत, आपण गणपतीपुळेला जाणार ना, म्हणजे अप्रॉक्स 350 किलोमीटरच्या आसपासची काहीतरी ही जर्नी आहे, आणि वी आर जाम एक्साइटेड. नवीन फ्लॅग पण लावला आहे, नवीन टँक बॅग घेतली आहे 2200 रुपयाची, नवीन ॲक्च्युली हे जॅकेट घेताना 6000 बजेट होतं, पण
वाढलं थोडस वाढलं किती घेतलं ते 8000 त्याच्यामध्ये चेस्ट पॅड पण आहे चेस्ट पॅड पण आहे याच्यामध्ये तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आम्ही 100 किलोमीटर झाले इथे जोशी वडे वडेवाल्यांच्या इथे थांबलोय भूक लागली खूप मिसळ तोडू आता 100 किलोमीटर आतापर्यंत कापले तर चला पहिला आता भुकून घेऊया आणि नंतर नाश्ता आणि चहा करूया आणि प्रवासाला सुरुवात करू चहा करूया म्हणजे आपण करायची राहुलने सगळे त्याचे जॅकेट वॅकेट सगळे गार्ड वगैरे काढून टाकले आता परत अर्धा तास घेणार तो तयारी करायला कसा आहे वडापाव गरम गरम नरम गरम जबरदस्त एकदम पेट पूजा मस्त झाली आमची आता ग्लासेस चेंज केले गॉगल पण त्याने माझ्यासारखंच बघून घेतलंय बिलकुल नाही राहुल कसं आहे मी इन्फ्लुएन्सर माझा गॉगल आहे इन्फ्लुएन्सर आहे तर लोक इन्फ्लुएन्स होतात मला बघून बघून 9 वाजलेत आम्ही 8:15 इथे थांबलेलो पाऊण तास लागला मस्तपैकी वडापाव खाला आणि आता छान आणि आता झोपोस वाटतंय हा आम्ही छान पहिल्यांदा मी बाईक राईडला आलो आणि छान आहे पहिलं अजूनपर्यंत कारण ऊन खूप आहे थोडस गॉगल नाही घालणार मी आता दुसरं तो फक्त शो ऑफ करतो की माझ्याकडे 2 गॉगल आहेत काय काय लोक हिमाचलला गेलो ना तेव्हा घेतला तो सांगतो की मी हिमाचलला पण गेलेलो अजून काय सांगायचं तुला काहीच नाही चला मग आता आपण आपली जर्नी स्टार्ट करूया हा बघा झुम्मा झुम्मा नाही राईडला यायला लागला आणि सॅडलिंग करायला लागलाय दहा वाजलेत आणि आतापर्यंत आम्ही 135 किलोमीटर कव्हर केलेत इनफॅक्ट जेव्हा आम्ही वडापाव खाला ब्रेकफास्ट केला त्यानंतर जो आमचा स्पीड कमी झाला आहे ना म्हणजे आमचा स्पीड कमी झाला आहे त्याच्यात खूप ट्राफिक पण लागलं रोड पण खराब आहे त्यामुळे ना इतकं इरिटेट होतं ना बाईक चालवायला जाम वैताग आला आहे आणि त्यात एवढं ऊन इतकं ऊन इतकं ऊन बाईकवर आपल्याला 38 डिग्री दाखवत आहे टेम्परेचर आणि सकाळी 4 उठलेलं असल्यामुळे 4 उठलो आणि मी झोपलो होतो 1:30 त्यामुळे माझी झोप पण नाही झाली आहे आणि असे डोळे बंद होतात ना बाई काय सांगू विचार करतो आम्ही आता एखादा ब्रेक घेऊ 36 किलोमीटरच चालवलं आहे आमचं टार्गेट होतं की डायरेक्ट चिपळूणच्या पुढे ब्रेक घ्यायचा पण कदाचित आता परत एकदा ब्रेक होईल हा असा रस्ता असला ना की गाडी चालवायला जाम भारी वाटतं जबरदस्त एक कुठे आलो आहे पण कुठे आलो आहे सरळ चिपळूण पोलादपूर आणि महाड चला बरोबर आहे तर आत्ता वाजलेत 11 आणि मला झोप येत होती त्यामुळे मी राहुलला बोललो की आपण चहा प्यायला थांबूया आणि इथे ह्या हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलो आणि त्याच्यासमोरच सावित्री नदी माझ्या बायकोच्या नावाची नदी आहे त्यामुळे मी इथे चहा प्यायला थांबलो आणि बायकोला वाटतं मला आठवण येत नाही बाहेर गेल्यावर आणि आता कशेडी घाटला सुरुवात झालेली आहे 12:15 माझ्या ब्लूटूथ स्पीकरची बॅटरी संपली त्यामुळे आता माझ्याकडे मोटिवेशन काहीच नाही राहिले पण एक चांगलं आहे की असं गाडी जेव्हा स्लो होते ना बाईक तेव्हा खूप गरम होतं म्हणजे जेव्हा फुल स्पीडमध्ये असतो ना 70-80-90 अजिबात गरम होत नाही फक्त ट्राफिक आलं ना थोडं मध्ये मध्ये गाव आलं की मग थोडं गरम व्हायला चालू होतं आणि आतमध्ये पूर्ण घामाने भिजून गेलोय मी राहुलने सांगितलं हा टर्न रेकॉर्ड कर बोलतो एकदम शार्प आहे स्लो डाऊन बेबी स्लो डाऊन हो खूप शार्प कशेडी घाट संपल्यानंतर लागतो तो हा हायवे त्यानंतर अजून आय गेस एक घाट आहे परत परशुराम आय एम नॉट शुअर अबाउट इट राहुल सांगत होता मला की अजून एक घाट आहे आणि त्यानंतर आम्हाला जेटीने जायचं आहे आपले जस्ट आता 200 किलोमीटर पूर्ण झालेत 12:30 थोडा एक फोटो सेशन आणि रील्ससाठी एक ब्रेक घेतला होता तुम्ही रील बघू शकता आपल्या इंस्टाग्राम IDवर लवकरात लवकर अपलोड केला जाईल आणि आता फक्त एक पाणी प्यायचं खूप तहान लागली आहे 12:30 हिशोबाने क्लायमेट इज
ओके ओके, मतलब जास्त गरम पण नाही आहे, जितकं एक्सपेक्ट केलेलं तितकं गरम नाही आहे, थोडंसं नॉर्मल वातावरण एकदम. आपण काल टाकी फुल केलेली बाईकची, बाईकची टाकी आहे 15 लिटरची, आणि जर मी 30 किलोमीटरच्या हिशोबाने जर ॲव्हरेज पकडला तर 450 किलोमीटरचा ॲव्हरेज द्यायला पाहिजे मला. आता बरोबर आपली टाकी हाफ झाली आहे आणि गाडी चालली आहे 227 किलोमीटर, म्हणजे माझ्या हिशोबाने 30 ते 32च्या हिशोबाने गाडीने आपल्याला ॲव्हरेज दिलेला आहे. आपण 15 ते 20 मिनटामध्ये मालघरला पोहोचू. मालघर जे राहुलचं गाव आहे, आता हिमालया घेऊन आला आहे गावी, तर थोडासा इकडे तिकडे शायनिंग तर मारणार गाववाल्यांसमोर. आणि मला सांगतो की नाही रे, आईला भेटायला जायचं, आई गावी आहे. आता आईचं नाव घेतल्यावर आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल होणारच ना भाई. आपण नन्ना रे ना रे नारा नारा नारे नारे ना असं गावी आलं ना की गावचा वास एक वेगळाच असतो, शेणाचा वास छान भारी आहे. आम्ही जस्ट आता राहुलच्या घरी आहे. चहा झाला, नाश्ता झाला मस्तपैकी. एक नंबर घर आहे राहुलचं. इथे नारळाची झाडं, तिथे फणसाची झाडं, हे घर इथं मस्तपैकी असं निवांत. बाईक लावलं आहे, राहुल तयारी करतो आहे, मी असं रिलॅक्स बसलो आहे. आणि कुत्रा पण आहे, जायचं जाम जीवावर आलं आहे. आता इथून आम्हाला जेटीवर जायचं आहे, जेटीवरून मग जयगडला, आणि जयगडवरून मग गणपतीपुळे. आम्हाला अजून 2 तास लागतील. आम्ही आता जस्ट राहुलच्या घरून निघालो आहे, 3:15 वाजलेत. लेट्स सी अजून किती वेळ लागतो आम्हाला गणपतीपुळेला पोहोचवायला. एक मस्त ब्रेक झाला, बरं वाटलं. क्लायमेट पण खूप छान आहे, आम्हाला जरा पण त्रास नाही झाला उन्हाचा. जेवढा एक्सपेक्ट केलं की भाई ऊन एवढं असेल, जास्त असेल, उन्हाचा त्रास होईल, पण अजिबात ऊन जाणवलं नाही प्रवास करताना. कारण आता काकी बोलत होत्या, राहुलची आई, की कोकणला पाऊस पडला आहे, कदाचित त्यामुळे लकीली आम्हाला क्लायमेट खूप चांगलं मिळालं आहे, आम्हाला जरा पण ऊन नाही मिळालं आहे राईड करताना. चलो सही आहे, बाप्पांची कृपा. आणि आम्ही टवसाळ्याला पोहोचलो आहे, आणि असा काहीसा नजारा. आपल्याला त्या साईडला जायचं, तिकडे जेटीवर थोडा फोटो सेशन केला आम्ही. तवसाळ, हां तवसाळ. राहुल, मी, आम्ही थोडे फोटो काढायला थांबलो इथे, कारण भाई हा सीन तर मिस नाही करू शकत, एक नंबर. एका साईडला समुद्र, एका साईडला रोड, एका साईडला झाडं, काय पाहिजे अजून. राईड करायला असा रोड आणि असा समुद्र मिळाला ना तर मग गंमत झाली. जेटीने जायचंय, या दृश्याने पूर्ण पिकनिकचा थकवा घालवला. तर जस्ट आता आम्ही खाली उतरलो, परत 1160 रुपयाचं पेट्रोल भरलंय, काटा फुल, आणि राहुलने 1000 रुपयाचा. मध्ये थोडंफार पेट्रोल होतं तरी पण मी टाकून घेतलं, कारण इथे बोललो यार खेडेगाव ठिकाणी तुम्हाला पेट्रोल पंप भेटेल नाही, परत सांगता येत नाही, सेफर साईडला टाकून घेतलं. टेडिंग 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 ढँग टँग ढँग. वाव, गणपतीपुळेमध्ये पोहोचलो आहे, पण पहिला आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलवर. आमचं हॉटेल इथेच कुठेतरी आहे, राहुलला भेटत नाही आहे. 4 किलोमीटरवर गणपतीपुळे येते. रिसॉर्ट बीच फ्रंट विला. हा धनंजय, बरोबर, हाय, हेच आहे. नाही भाई, 6% राहिले. तर आम्ही पोहोचलो फायनली आमच्या डेस्टिनेशनवर.
तर त्या तिकडे आपला बाईक पार्क आहेत. ही आपली रूम आहे 105 फ्रंट साईड बीच रिसॉर्ट. आणि राहुल, ही अशी काही रूम आहे आणि हा पसारा आमचा आणि बाथरूम आणि ही टोटल रूम आम्हाला पडली 3,400 रुपये पर नाईट. ॲक्च्युली आपण जर आधी बुक केली असती तर ती आम्हाला 2,500 रुपयाला मिळणार होती. पण नाही, ॲक्च्युली आधी बुक म्हणजे तू आम्ही आमचा फिक्स नव्हतं जायचं, माझा फिक्स नव्हतं यायचं. मग माझ्यामुळे थोडासा महाग पडला 3,400 रुपये. तेच जर थोडा आधी बुक केलं असतं तर आम्हाला 2,500 रुपयाला मिळाली असती रूम. ठीक आहे, आलो ना, राईड झाली ना, बंद झालं. तर खूप राईडला मजा आली. राहुल, तुझी पहिली राईड तुला कसं वाटलं? मजा आली. आता थोडस भूक लागली होती पण कंटाळा आला, पण मजा. आम्ही हे ऑर्डर केलंय, हे काय, चहा आणि ब्रेड. तर ह्या बीचचा म्हणजे या रिसॉर्टचा एकच ड्रॉबॅक आम्हाला वाटला की यार हे आम्हाला फूड नाही देते, आम्हाला राईड करून भूक लागली आणि आम्ही ह्या अशोर होतो की हॉटेलवर जाऊन खाऊ, पण ते फक्त चहा आणि ब्रेड देतात आणि रात्रीचं जेवण. मध्ये असं तुम्ही ऑर्डर काय दिली तर तुम्हाला नाही मिळत, काय करणार. तर इथून बीच वॉकेबल डिस्टन्सवर आहे, आम्ही आता बीचवर जाऊ आणि काहीतरी खाऊन येऊ. तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा खाली कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. डिसलाईक केलं तर आम्हाला रिझन सांगा, सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह आवर सेल्फ. आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना या व्हिडिओने हेल्प होईल. ते कधी बाईक ट्रिप प्लॅन करत असेल गणपतीपुळेला, खूप डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे खूप बोलतात ना की ह्या रोडला रूटला जास्त रायडर कोण जात नाही, खूप कमी लोक हा रूट घेतात. आम्हाला थोडा किडा होता त्यामुळे आम्ही हा रूट घेतला या राहुलमुळे. तर चला, मग व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये.